तीस तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का तर अत्यंत स्पष्ट शब्दात नाही लॉकडाऊन हा शब्द जरी मी वापरत नसलो तरी याचा अर्थ आपण परवापासून सगळं काही उघडतो आहोत असा समज करून गैरसमज करून घेऊ नका साहजिकच आहे तीस तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे माननीय पंतप्रधानांनी तीस जूनपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे तीस जून नंतर काय होणार मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेले आहे की आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा आणि हळूहळू आपण एक एक गोष्टी सोयीसुविधा सेवा ह्या उघडत जाणार म्हणजेच तीस तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का तर अत्यंत स्पष्ट शब्दात नाही मग काय होणार असंच राहणार का तर तेही उत्तर नाही आहे आपण गेले एक पंधरावीस दिवस अनुभवतो आहोत एक 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 करत महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत सेवा सुविधा आणि काही गोष्टी म्हणजे दुकानं असतील आजपासून आपल्या ना नाभिकांची जी सेवा आहे ती सुरू होते आहे अशा काही गोष्टी सुरू करतो दुकानं सुरू झालेली आहेत काही ऑफिसेस काही प्रमाणात त्यांच्या कर्मचारी वर्गाची उपस्थिती त्यांना आपण परवानगी देऊन ती सुरू झालेली आहे तर एक, -एक गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत हे हळूवार का करतो आहोत आपण ह्याचं कारण अजूनही संकट नाही टळलेलं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जे मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणून सुरुवात केलेली आहे ह्याचा अर्थ धोका टळलेला नाही पण आपण थोडंसं कात्रीत सापडलेलो आहोत ज्याला म्हणतात ना, सा ना इकडे आड आणि तिकडे विहीर आपल्याला इथेही पडायचं नाही आणि तिथेही पडायचं नाही आहे मधोमध बरोबर आपला तोल सांभाळून हे संकट पार पाडायचं संकटाचा काळ हा पार पाडायचा आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ अर्थचक्राला एक गती द्यायला आपण सुरुवात करण्यासाठी म्हणून एक एक गोष्टी आपण उघडत चाललेलो आहोत एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय आता आपण बिंधास्त अजिबात नाही कृपा करून तशा गैरसमजात तशा भ्रमात राहू नका कारण तसं जर का आपण वागू तर करोना आवासून बसलेलंच आहे आपण करोनापासून वाचण्यासाठी घरात राहा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका आवश्यक असेल तेव्हा आणि तेव्हाच घराबाहेर पडा हे माझं आजही सांगणं आहे शाळा सुरू होणार का तर माझं आहे शाळा सुरू होणार कापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार त्याच्यावरती आपण लक्ष देतो मग ते शालेय शिक्षण असेल महाविद्यालयीन शिक्षण असेल सगळ्या सगळ्याच बाबतीत आहोत तर असं एक एक गोष्टी आपण करत चाललेलो आहोत मला खात्री आहे जसं जे सहकार्य तुम्ही आजपर्यंत मला केलं सरकारला केलं तसंच याही पुढे कराल जे जे काय आपण करू ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुम्हाला न सांगता मी काही करणार नाही लॉकडाऊन हा शब्द जरी मी वापरत नसलो तरी याचा अर्थ आपण परवापासून सगळं काही उघडतो आहोत असा समज करून गैरसमज करून घेऊ नका अजूनही संकट टळलेलं नाही धोका टळलेला नाही पण हा धोका पत्करून जे जे करता येणं शक्य असेल त्या त्या गोष्टी आपण हळूवारपणाने उघडत चाललेलो आहोत लॉकडाऊन पुन्हा करण्याची वेळ येऊ नये आणि त्याच्यासाठी आपलं सहकार्य हो। जसं आजपर्यंत सरकारला मिळालं तसंच ते या सुद्धा मिळेल अशीच अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र